नमस्कार, मी डॉक्टर स्मिता भूषण राय, यमी पंचकर्म फ्रॉम केरला. मी एक आयुर्वेदिक इनफर्टिलिटी कन्सल्टंट आणि गर्भसंस्था कन्सल्टंट म्हणून आयुभूषण आयुर्वेद या आमच्या हॉस्पिटलमध्ये गेल्या 7 वर्षांपासून कार्यरत आहे. अँड इंडियन सोसायटी ऑफ असिस्टेड रिप्रोडक्शन यांच्या सर्वेनुसार आपल्या भारतामध्ये जवळपास 27.5 मिलियन लोक आज वंध्यत्वाने ग्रस्त आहेत. म्हणजे जवळपास दर 6 पैकी 1 कपलला आज वंध्यत्वाला सामोरं जावं लागत आहे. आणि आज आपल्या समोर त्यापैकी एक कपल म्हणजे सिद्धी आणि सुभाष कुर्हे आपल्या जवळ उपस्थित आहे. आणि हे गेल्या यांच्या लग्नाला आता जवळपास 4 वर्ष झालेली आहेत आणि हे गेल्या 6 महिन्यांपासून आपल्याकडे ट्रीटमेंट घेत आहे. आणि दोघांमध्येही काही ठराविक इश्यूज होते, जसं की सिद्धीला तिची मासिक पाळी अनियमित होती आणि जेव्हा आम्ही तिची सोनोग्राफी वगैरे करून घेतली तेव्हा आपल्याला असं लक्षात आलं की तिचं ओव्युलेशन होत नाहीये, म्हणजे अंड व्यवस्थित वाढत नाहीये, फुटत नाहीये, रप्चर होत नाहीये. आणि सुभाष यांचं जेव्हा आपण सिमेन अनालिसिस केलं तेव्हा आपल्याला असं आढळून आलं की जे शुक्राणू आहेत त्यांची संख्या कमी आहे, त्यांची हालचाल पुरेशी नाहीये, कमी आहे, आणि त्यामुळे त्या दोघांना गर्भधारणेमध्ये प्रॉब्लेम येत होता. आणि आपली ट्रीटमेंट आपण त्यांना जवळपास 6 महिने केल्यानंतर आज त्यांची टेस्ट पॉझिटिव्ह आलेली आहे आणि त्यांना गर्भधारणा देखील झालेली आहे. त्यामुळे मी सर्वात पहिल्यांदा या दोघांना कॉंग्रॅच्युलेशन करते आणि त्यांना आपल्या ट्रीटमेंटचा काय काय अनुभव आला याबद्दल आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. माझे नाव सुभाष कुर्हे. मॅडमांच्या विषयी मी पहिल्यांदा आलो त्यावेळी सर मला बोलले होते की काय काय अडचण आली की येऊन जा म्हणून हॉस्पिटलला येऊन गाठ करून जा म्हणून. त्याच्यानंतर मी मॅडमांच्या विषयी येऊन गाठ करून सगळं माहिती घेऊन मॅडमांच्या विषयी ट्रीटमेंट चालू केले. त्याच्यानंतर मग मॅडमांनी मला गुटखा बंद करण्यासाठी सांगितले. बऱ्याच वेळेला आपण बघतो की समाजामध्ये आजही म्हणजे वंध्यत्व असेल किंवा मूल होत नसेल तर सर्वप्रथम स्त्रियांना जबाबदार धरलं जातं आणि त्यांच्या सगळ्या टेस्ट होतात, त्यांनाच उपचार केले जातात. पण पुरुषांमध्येही काही प्रॉब्लेम्स असतात की ज्यामुळे गर्भधारणेमध्ये बाधा येऊ शकते. आणि आज आता समाजामध्ये आपण पाहत आहोत की आपली जी काही लाईफस्टाईल चेंज झालेली आहे, तरुणांमध्ये जी व्यसनाधीन होण्याचं प्रमाण वाढलेलं आहे, जसं की गुटखा खाणे किंवा धूम्रपान करणे किंवा अल्कोहोल कन्झम्पशन, या सर्व गोष्टींमुळे देखील शुक्राणूंवरती त्याचा वाईट परिणाम होतो आणि त्यांची संख्या कमी होते किंवा हालचाल कमी होते. आणि जेव्हा आपण याची हिस्ट्री घेतली तेव्हा आपल्याला असं आढळून आलं की यांना सुद्धा म्हणजे गुटखा खाण्याची सवय होती, आठवड्यातून किंवा 15 दिवसातून एकदा मद्यपान करण्याची त्यांची सवय होती. मग आपण फक्त त्यांना यासाठी कोणतेही औषधोपचार त्याच्यासाठी स्पेशली केलेले नाहीये, त्यांना फक्त आपण डी ॲडिक्शन म्हणजे व्यसन सोडण्यासाठी फक्त आपण त्यांना मोटिवेट केलं आणि त्यांच्या सपोर्टमुळे किंवा म्हणजे त्यांच्या म्युच्युअल अंडरस्टँडिंगमुळे त्यांनी त्यांचं व्यसन लवकर सोडण्यासाठी त्यांची आपल्याला मदत झाली. आणि त्याच्यानंतर आपण हे जे काही व्यसनामुळे किंवा व्यसनाधीनतेमुळे शुक्राणूंवरती जे काही वाईट परिणाम होतात त्याच्यासाठी आपण त्यांचं पंचकर्म केलं, विरेचन नावाची ट्रीटमेंट केली. आणि विरेचन नंतर दुसऱ्या महिन्यानंतर आपण जेव्हा त्यांची शुक्राणूंची परत एकदा तपासणी केल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला चांगले बदल दिसून आले, म्हणजे शुक्राणूंची संख्या देखील वाढली आणि शुक्राणूंच्या हालचालीमध्ये सुद्धा चांगला फरक झालेला दिसून आला. आणि त्याच्यानंतर लगेच आम्ही त्यांना चान्स घेण्यासाठी सांगितलं आणि त्याच्यानंतर लगेचच 30 सायकलमध्ये सिद्धीला गर्भधारणा झाली. तर जवळपास या सर्व ट्रीटमेंटला आपल्याला दोघांनाही ट्रीटमेंट करायला लागली, सिद्धीला सुद्धा आणि सुभाष यांना सुद्धा आपण पंचकर्म केले आणि 6 महिन्यानंतर आता आपल्याला पॉझिटिव्ह रिझल्ट दिसलेला आहे. आणि आपण जाणून घेणार आहोत की त्यांना ट्रीटमेंट कशी वाटली, त्याच्यानंतर आमच्या स्टाफ बद्दल त्यांचे काय अनुभव आहेत किंवा त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत आणि त्यांना एकंदरीत ट्रीटमेंटला किती खर्च आला हे सुद्धा आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. मॅडम, मला खर्च 30-35 हजार का आला सगळा दोघांचा मिळून, दोघांचा मिळून 30-35 हजार रुपयांपर्यंत खर्च आला. तुमचा स्टाफ काय स्टाफ सगळ्या विचारायचं काम नाही, स्टाफ एक नंबर आहे काय नाही मॅडम आमचं.
त्याच्यानंतर आम्ही जे पंचकर्म वगैरे जे केलं त्याच्यानंतर तुमच्या मध्ये म्हणजे काय काय बदल झाले? मला तर दीड महिन्यात लगे म्हणजे बदल झाला मॅडम. म्हणजे एकदा केल्यानंतर एक महिन्यातून मला बदल दाखवला. मग मी धातूचे चेक केल्यानंतर लगेच मला रिपोर्ट चांगला आला. त्याच्यात तुम्हाला अजून दुसऱ्या समाजात म्हणजे समाजामधील तुमच्यासारखे जे लोक आहेत त्यांना काय मेसेज द्यायचा आहे? काय सोडावंच की मॅडम, आता मी तर सोडलोय. त्याच्यामुळे जर तुम्हाला गर्भधारणा होत नसेल तर त्याच्यासाठी तुम्ही स्वतः मनापासून या सर्व गोष्टींसाठी तयार होणं खूप गरजेचं असतं आणि इथूनच आपल्या ट्रीटमेंटची सुरुवात होत असते. त्याच्यासाठी तुम्हाला वेगळं स्पेशली काही औषध घेणे, औषधोपचार करणे हे तुम्हाला सेकंडरी लागतं जर जेव्हा तुम्ही मनाने तयार नसता. पण जर जेव्हा तुम्ही एकदा जर ठरवलं तर तुम्ही या सर्व गोष्टींपासून स्वतःला व्यसनाधीनतेपासून स्वतःला लांब ठेवू शकता आणि तुमचं शरीर आणि तुमचं आरोग्य तुम्हाला आयुष्यभर साथ देईल. धन्यवाद.